नमस्कार, मी प्रफुल्ल केदारे, आपलं स्वागत आहे आकाश कथामध्ये। निवडणूक हा खरा तर लोकशाहीचा उत्सव, यामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी जी आहे ती निरपेक्षपणे, निर्धास्तपणे आणि इमानीद्वारे निभावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून वाममार्गाने चालणारी माणसं, अराजकता माजवणारी माणसं, तिथून नाही तर भ्रष्टाचार किंवा एकंदरीतच गुंडगिरी, दहशतवाद याला कुठेही थारा न देता सर्वसामान्य माणसाला निर्धास्तपणे मतदान करता यावं आणि या पारदर्शक लोकशाहीतून या प्रजेला आपला राजा निवडता यावं, अशी एकूणच ही प्रक्रिया। यात महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे माध्यमांची। खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची देखील फार महत्त्वाची भूमिका आहे, पण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अर्थ लोभापायी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ देखील कुठेतरी डळमळीत झालेला दिसतोय। लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाने जर सत्ताधीश असतील, राजकारणी असतील किंवा कोट्याधीश असतील, यांच्यासमोर जर आपल्या बोटचेपी भूमिका घेतली तर सर्वसामान्य जनतेने पाहायचं कोणाच्या तोंडाकडे। या निवडणूक प्रक्रियेवर एकंदरीतच अंकुश ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोग करतो आणि आजवरच्या इतिहासात TN Sessions यांच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत की कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याने या प्रक्रियेला समर्थपणे याची अंमलबजावणी केली असेल, याचा इतिहास साक्षीदार आहे। या निवडणूक आयोगाची जी आचारसंहिता आहे ती जितकी उमेदवारांना लागू आहे तितकीच माध्यमांवर देखील त्याचे निर्बंध आहेत। 10 मार्च 2019 रोजी ही आचारसंहितेची जी मार्गदर्शक तत्व आहेत ही सोशल मीडियाला देखील लागू झालेली आहेत। यानुसार खरं तर प्रत्येक उमेदवाराला आपल्या सोशल मीडिया हँडल्स असतील, मग ते फेसबुक असतील, इन्स्टा असतील, ट्विटर असतील किंवा यूट्यूब चॅनल असतील, याची माहिती ही निवडणूक आयोगाला देण्याची गरज आहे, बंधनकारक आहे। तसंच तुम्ही निवडणुकीच्या संदर्भात किंवा उमेदवाराच्या प्रसिद्धीसाठी कोणता मजकूर तुम्ही, म्हणजे ती पेड न्यूज असेल, जाहिरात असेल किंवा एखादं कंटेंट असेल, ते तुम्ही कोणत्या अंगाने सादर करणार आहात याची पूर्वपरवानगी देखील तुम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडनं घेतली पाहिजे। हे बंधनकारक असताना देखील या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सगळीकडे पाहायला मिळाले की या पेड बातम्यांचा जो एक रतीब आहे तो आपल्याला एकंदरीत सोशल मीडियामधून बिनधास्तपणे वावर याचा बघायला मिळाला आहे। खरं तर MCMC म्हणजे मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कंपनी, या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या जो उमेदवार असतो, प्रत्येक आजकाल जो आहे ते प्रत्येक उमेदवार आपल्या सोशल मीडियासाठी एक वॉर रूम स्थापन करत असतो, ज्याच्यामध्ये त्या वॉर रूमची माहिती देणं देखील या मार्गदर्शक सूचनेच्या अनुषंगाने तुम्हाला बंधनकारक आहे। या वॉर रूममध्ये तुम्ही जे एक्सपर्ट ठेवता, जे एक्झिक्युटिव्ह ठेवता, जे क्रिएटर्स जे असतात, जे क्रिएटिव्हिटीने तुमच्या बातम्या असतील, जाहिराती असतील ह्या बनवण्याचं काम करतात, त्यांचा एकंदरीत त्यांची माहिती देणं, त्यांचा खर्च देणं, त्यांचा पगार किती आहे हा देखील तुम्ही निवडणूक आयोगाला कळवायचं एक बंधनकारक तुमच्यावर गोष्ट आहे। पण या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मला वाटत नाही की कोणत्याही उमेदवाराने या नियमाचं पालन केलेलं असेल। मग असं जर असेल तर निवडणूक आयोग करतो काय, भरारी पथकं करतात काय, हा देखील एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतोय। सध्या या विधानसभा निवडणुकीचं चित्र पाहिलं तर सोशल मीडियावरून परस्पर विरोधी गटाच्या लोकांनी एकमेकांवर कॉमेंट्समधून एकमेकांच्या जातीय भावना असतील किंवा धार्मिक भावना असतील या दुखवण्याचा सर्रास प्रयत्न केलेला दिसतोय। म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी देखील, मी तो जर तुम्हाला 1500 देत असेल तर मी तुम्हाला 3000 देईल, अशी खुली खुलं प्रलोभनं आणि आमिष आहे मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। खरं तर जातीच्या, धर्माच्या नावावर मतं मागू नये असे संकेत आहेत, पण आपण पाहिलं असेल की काही उमेदवारांनी सरळ सरळ गायत्री मंत्र असेल किंवा हनुमान चालीसा असेल हे वाचून किंवा लोकांना बोलून दाखवलं आणि हिंदुत्वाच्या दिशेने जाणाऱ्या मतांना आकर्षण घेण्याचा एक प्रयत्न केलेला दिसतोय। 20 नोव्हेंबर 2024 रोजी तर प्रादेशिक वर्तमानपत्रांनी हाईट्सच केलेली दिसते, म्हणजे या दिवशी मतदान पार पडत होतं, त्या दिवशी कोणताही पक्ष असेल किंवा त्यांची चिन्ह असतील याचा कुठेही वावर होऊ नये आणि त्याचा प्रभाव मतदारांवर पडू नये असेही निर्बंध आहेत। पण जेव्हा आम्ही वर्तमानपत्र उघडले तेव्हा सगळे झाडून प्रादेशिक वर्तमानपत्रांपासून जिल्हास्तरीय वर्तमानपत्रांपर्यंतचं पहिलं, दुसरं, तिसरं पान हे महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहिरातींनी भरगच्च भरलेलं दिसतं। यावरून एकंदरीतच ही आचारसंहिता, ही भरारी पथकं, हे निवडणूक आयोग खरंच त्यांची भूमिका निरपेक्षपणे, कायदेशीरपणे निभावतंय का,
हा प्रश्न उपस्थित होतोय. पत्रकारितेचे एथिक्स सांभाळता खरं तर 60-40 असं मजकूर आणि जाहिरातींचं प्रमाण असलं पाहिजे, पण अलीकडच्या काळात आम्ही पाहतोय की हे प्रमाण 80-20 आलं आहे. म्हणजे 80% जाहिराती आणि 20% तिथे मजकूर बघायला मिळतोय. खरं तर पहिल्या पानावर हा वाचकांचा ठळक बातम्यांचा महत्त्वाच्या बातम्यांचा अधिकार असतो, तो देखील वर्तमानपत्रांनी हिसकावून घेतला आहे. त्यामुळे राजकारणांच्या पायावर काही वर्तमानपत्रांनी आपली अस्मिता, आपली तत्वप्रणाली ही त्यांच्या पायघड्यांसाठी अंथरून ठेवली की काय, हा देखील एक मुद्दा उपस्थित होतोय. अशाच मुद्द्यांवर आपण चर्चा करत राहू. माझं मत तुम्हाला पटलं असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा.